उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील 1 लाखाहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे। यासाठी नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी 1,32,000 कोविडच्या लसींचे डोस नाशिक शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दाखल झालेत। नाशिक विभागातील एकूण 71 केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविडची लस देण्यात येणार आहे। यातील नाशिक जिल्ह्यात कोविडच्या 43,440 लसींचे वितरण करणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी दिली आहे। नासिक डिस्ट्रिक्ट के लिए टोटल 43,440 डोसेस आए हैं। अपने वैक्सीन वैन में हमने अभी वो रखे भी है। यहाँ से गाड़ी अपना जो डिस्ट्रिक्ट वैक्सीन स्टोर है, यहाँ हम खड़े वो रीजनल वैक्सीन स्टोर है, यानी 5 डिस्ट्रिक्ट का, वो यहाँ से गाड़ी डिस्ट्रिक्ट वैक्सीन स्टोर जिला परिषद के ग्राउंड फ्लोर पर उधर जाएगी। वहाँ से अपने जो दो कारपोरेशन है मालेगांव और नासिक, वहाँ वैक्सीन जाएगा। और आपने जो कहे जो ग्रामीण रुग्णालय है, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल है एंड प्राइमरी हेल्थ सेंटर है, उधर भी वैक्सीन कल और आज जाएगा। आत्ताच आपल्या समोर गाड़ी दिसत आहे। आपल्या जिल्ह्यासाठी नाशिक जिल्ह्यासाठी टोटल 43,440 डोसेस आलेले आहेत आणि ते सर्व आपण आपल्या इथे गाडीत ठेवलेले आहेत। तर आज ही गाडी आपल्या इथून जिल्हा परिषदेचं जे काय आपलं डिस्ट्रिक्ट वैक्सीन स्टोर आहे हे उभे आहेत, आपण ते आपलं रिजनल वैक्सीन स्टोर आहे म्हणजे 5 जिल्ह्यांचं, ही गाडी आता आपलं जिल्हा परिषदेचं जे काही डिस्ट्रिक्ट वैक्सीन स्टोर आहे तिथे जाणार आहे। तिथे गेल्यानंतर हे आपले जे डिस्ट्रिक्ट वैक्सीन स्टोरमध्ये ILR आणि डी फ्रीजर असतात, तर आपण ते ह्या लस ILR मध्ये ठेवणार आहोत। तर ILR मध्ये ठेवल्यानंतर आजच्या आज आपण जे काही आपण 16 तारखेला 16 संस्थांमध्ये कोविड वैक्सीन लॉन्च करणार आहोत, तर तिथं आज आणि उद्या आपण ही लस पोहोचवणार आहोत, जेणेकरून 16 तारखेला सकाळी 9 वाजता तिथं आपल्याला लसीकरण घेण्यासाठी आपल्याला ते योग्य राहील। सर, नाशिक जिल्ह्यासह किती जिल्ह्यांसाठी जे आपल्याकडे कोविडची लस आलेली आहे? 35 डिस्ट्रिक्टसाठी आलेली आहे, पण ती पुण्यावरून गेलेली आहे। आता इथे आपल्याला फक्त आपण नाशिक जिल्ह्याची आपण घेऊन जात आहोत।